बंधू भगिनींनो, आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. एक मोठी लिस्ट शिवाजीराव तुम्ही माझ्या हाती दिलेली आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. मंचावरच्या सगळ्या नेत्यांना, आमदार साहेब तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो, काळजी करू नका. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. ही जी तुमची यादी आहे, ही यादी आम्ही पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही. पण यादी आम्ही पूर्ण करू, पण आशीर्वादही तुम्हाला द्यावे लागतील, चंदगडकरांना द्यावे लागतील. संजय मंडलिक यांच्यासारखा एक जमिनीशी जुडलेला अशा प्रकारचा नेता, अशा प्रकारचा खासदार आज आपला उमेदवार आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण जय श्रीराम म्हणतो ना, म्हणतो की नाही जय श्रीराम. मग रामाच्या हातात काय आहे, काय आहे? अरे जोरात सांगा चंदगडकर. धनुष्यबाण आहे रामाच्या हातात, धनुष्यबाण आहे. आपल्या एकनाथराव शिंदेजींच्या हातात काय आहे? संजय मंडलिकांच्या हातात काय आहे? या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या हातात काय आहे? मग संजय मंडलिकजी यांच्या धनुष्यबाणाची बटन दाबली की त्यांना तर वोट मिळतच, पण प्रधानमंत्री बनवण्याकरता मोदीजींना देखील मत त्या ठिकाणी मिळतं. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे, आपण सगळ्या लोकांनी या ठिकाणी मोदीजींच्या हाती हा देश तिसऱ्यांदा देण्याकरता आपले संजय मंडलिकजी यांच्या धनुष्यबाणाची बटन दाबावी आणि मोदीजींच्या हाती देश द्यावा. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.